आमचें जें पींक रेशन कार्ड आसा न्ही, बिलो 50,000 कितें तें PHH आनी AAY आमचें रेशन कार्ड आसा. तीं थोड्यांचें इनकम आतां वाडलेलें आसा, तें 50,000 वयर जाल्लें आसा. म्हणटकच तेंच्यांनी तें रेशन कार्ड आतां आमकां सरेंडर करपाक जाय. आनी कोण सरेंडर करपाचे? 50,000 वाडल्या पळय तेंचे 50,000 म्हयन्याक जाता, तेजे एन्युअल जाता पळय एन्युअल इनकम 50,000 एन्युअल इनकम. फॅमिली इनकम काय? फॅमिली इनकम, फॅमिली इनकम, फॅमिली इनकम. पण फायनली एक फॅमिलीन समज तूं 4-5 जाण आसा आनी एकल्याचोच 50,000 आसा जाल्यार तेजो काय ना, इट इज फॅमिली इनकम. टोटल फॅमिली इनकम. सो आयच्या दिसा एक लेबराचे देखून दिसवडो आजारांचेर वयता 800-1,000. सो समज तेका रेशन कार्ड आसा जाल्यार तेणें कितें करप मागीर? ना BPL-an BPL-an तेका तशें आसा जाल्यार मेळपाना न्ही, तो येबो पॉवर्टी लायन येयलो न्ही. सो तुमकडे डेटा आसा तसो? आमचे कडेन कितें आसता, आमचे कडेन कितें आसतले तेजेर आमी फुडें सर्वे करतले आनी मागीर हें करतले. सर बट हाव कॅन यू टेक एक्शन? तुमी डेटा कोण आसा, तुमकडे सर्वे ना जाल्यार? आमी हें पयलीं गव्हर्मेंट सर्वंट जे कोण आसा न्ही तेंचेर हें करतले, बाकीचे आमी सर्वे करतले. पयले गव्हर्मेंट सर्वंटाचेर. हय, गव्हर्मेंट सर्वंटाचेर सर्वे करपाचे कारण कितें येयलें? न्ही न्ही, ते 50,000 वयर तेंचे इनकम आसा न्ही, APL कार्डाक जे आसा 50,000 आसपाक जाय. सर्वंटाचे 50,000 उरला सर आतां? ना, म्हणून सांगता न्ही, म्हणून ते पयलीं तेंच्या कडेन आजुनूय APL कार्ड आसा, तिथे आजुनूय ते वापरता. सो पण इतके वर्सा ते गव्हर्मेंट उगी कहे रावले बाबा ते 50,000. तेजेर हांव काय कमेंट करूं शकना. तशें न्हू, APL कार्ड आसा तेंकां कितलो इनकम लिमीट आसा? APL कार्ड आसा तेका 50,000-5,00,000 पर्यंत आसा. 50,000-5,00,000 पर्यंत. सो 5,00,000 जर कोणाचो एक्सीड जाता तेका APL कार्डूय मेळचें. सो मागीर तेका रेशन कार्ड ना? ना. सो रेशन कार्ड हो डॉक्युमेंट मागीर खंयच गव्हर्मेंट वेलीड उरपाचो ना? न्ही, ओन्ली फॉर द सबसिडीचो जो ग्रेन्स मेळटा न्ही तो घेवपा खातीर आसा. इट इज नॉट फॉर आयडेंटिटी प्रूफ. ओके, सो आतां खंयचे सगळे फॅमिलीचो जो डेटा आसा तो फक्त रेशन कार्डारूच मेळटा तुका, फूल फॅमिलीचो डेटा. आनीक खंयसर गव्हर्मेंट डॉक्युमेंट असो ना, कळ्ळें तुका? ज्या जाग्यार तुज्या ना आधार कार्डार तुजे इंडिव्हिज्युअल आधार कार्ड न्हू, फूल फॅमिलीची नांवां आसा ती रेशन कार्डारूच मेळटा. तेन्ना ऑलरेडी गव्हर्मेंटान डिसिजन घेतलेले आसा की रेशन कार्ड इज नॉट द आयडेंटिटी ऑफ द कार्ड. एक एक मागता तेन्ना ना, तेजे हांव कसो उलयतलो? तलाटी विचारता. तुमचो गव्हर्मेंट ऑफिसर न्हू तो? पळय, तुम्ही उलयना तो उलयना अशें कशें? फायनली गव्हर्मेंट न्हू सर. आमी ऑलरेडी सर्क्युलर करून ऑल द डिपार्टमेंटाक इन्फॉर्म केल्लो आसा इट इज नॉट आयडेंटिटी. समज तूं फाल्यां तलाटी लोकांक त्रास केले जाल्यार तुमी यू कॅन कंप्लेन टू हिज मामलेदार ऑर हिज तुमी सर्क्युलर काडलो. करेक्ट, बरें आहा. तरी पूण समज तूं फाल्यां तलाटी वांगड्यांनी म्हणलें बाबा रेशन कार्ड आया त्या मनशाक त्रास केले जाल्यार आयज तशें जाता ना. One that I cannot comment, you can approach higher authority of the department. So that's why sir, at least the government should come out with a clarity. Yes, government and the financial, amka special only for identity khatir ration card kar mutle jala ami koru shakta. Ki nahi, te jala ami vichar koru shakta. कित्याक जो फूल फॅमिलीचो जो डेटा आसा तो फक्त रेशन कार्डारूच मेळटा की फूल फॅमिली मेंबर्स आसा ते. सेकंडली तुमी म्हटलें की टेम्पररी जे रेशन कार्ड जेंच्यांनी फूड ग्रेन्स व्हरोंक ना तेंचे रेशन कार्ड तुमी सस्पेंड केला, तेचेर कशें कितें म्हणटा तुमी? आमी जे कोणी लास्ट 6 महिने ऑगस्ट टू जानेवारी पर्यंत जे कोणी कोटा व्हरूं ना तेंचे सस्पेंड केल्ले आसा. तेंचे जे परत ओपन करपाक जाय जाल्यार तेंच्यांनी भरून दिवपाक जाय. फाटलो आमी 6 महिने कोटा कित्याक व्हरूं ना आनी तेज्या फुडें आपूण व्हरतलो. ओके, ते मागीर इन्क्वायरी करतले इन्स्पेक्टर आनी मागीर ते अलॉट करतले. तुमी हेंचेरूय इन्क्वायरी करतले रेशन शॉपाचेर जे लोकांक जेन्ना लोक हाडपाक गेले आनी तेणी कोटा काबार म्हटला पळय तेंचेर? ते करू शकता तशें कारण अशें जर आमकां कंप्लेन येयलो आमी करतले. लोकांनी कंप्लेन घालता तुमी कित्याक डिस्कस? आमकां कशें कळटले? पूण लोक रेशन शॉपाचे उलय काय लोक रेशन कार्ड व्हरता रेशन जेन्ना तो कोटा व्हरता शॉपवालो तेजेर तेजे कोटा आसता न्ही इतक्या लोकां खातीर. हय, मात अशें ना मागीर कोणी सांगूं जाय की बाबा तेजेर कोटा ना म्हणून. सर पळय, अशें इन्सिडंट जाल्लेलें आसा लास्ट जेन्ना 21 तारीख येता तेन्ना तो रेशन शॉप ओनर म्हणटा कोटा काबार म्हणटा, स्टॉक काबार म्हणटा. पूण जे गरीब मनीस आहा, जो ल्हान मनीस आहा, तो कंप्लेन करपाक येना. कळटा पडटा, पूण तुमी म्हाका अशें तुमी कंप्लेन करून दिया. हांव तेंका कंप्लेन दिवंक गेले जाल्यार तुमी दिवं नाका. तुमकां कोणी व्हरूं ना, कोणी व्हरूं ना तेंच्यानी दिवं न्ही. तुमी कित्याक इन्फॉर्मेशन काडिना? आमी तुमकां कोटा दिता न्हू सर तेंकां? हय, तुमकां कोटा दिता. तो कोटा खंय गेलो तो? आमी जेन्ना तुका कोटा दिता न्ही, 100 लोकांक कोटा दिलो, जर 90 लोकांचो कोटा गेलो जाल्यार 10 लोकांचो कोटा व्हरता तो आमी तेंकां कॅरी फॉरवर्ड करता फुडल्या एका. ओके, हय तशें करता. बरें, मात तो कोटा तेंकां कॅरी फॉरवर्ड करता तो डॅमेज जायना तेंचे कडेन उरोन? ना, तेका बरड बीन लागता, पिड्ड्यार जाता. तांदळाक लायफ मोर देन 1 इयर आसा मरे. फक्त गोव 1-6 महिन्या नंतर एखाद्रे हे जावपाक शकता बिकॉज ऑफ ह्युमिडिटी. तशें कितें जालां फाटी? गोव खूब पिड्ड्यार जाल्ले म्हणून भोव पडटा. फाटी एक इशू जाल्लो पळय,
ओके आनी इशू म्हणून आतां सर्कुलर फकत गव्हर्मेंट ऑफिशियलांकूच लागून काला काडला ना आमी प्रायव्हेटाकूय करताले प्रायव्हेटाकूय म्हणजे कॉमन मॅन हय हय सगळ्यांक पहिले फकत पण पहिले गव्हर्मेंट सो असे खूप जण असतात तर गव्हर्नमेंटान जे आमकां खबर ना आमकां कशें कळटलें असू शकता 50,000 म्हणटा तुमी तरी पण डायरेक्शन घेता ओके आता तुम्ही म्हटला की फॅमिली इन्कम जो 50,000 असा त्याका पीएचएच आणि ए वाय रेशन कार्ड तुम्ही काढतले आणि एपीएलान व्हरतले आणि जो कोण 5,00,000 क्रॉस जाता त्याचे एपीएल रेशन कार्ड वयतले सो हे तुम्ही फॅमिली इन्कम कसं घेतले इन्कम सर्टिफिकेट मागयतले तुम्ही फॅमिली कडसून काय कसे किती ते पळोवपाक जाय ते सर्वे करपाक जाय एकत्र आम्ही घराचे किंवा जे क्रायटेरिया असतात जे पॉईंट असतात तेजेरूय करू शकतो फाल्यां कोण भाड्याक रावता जाल्यार तो सर गोंयांत खूप कडेन असे असे आहा की भाड्याक रावता पण रेशन कार्ड असा बरोबर असा त्याला किती करतलो किती जाय त्या डॉक्युमेंटरी जाय त्याचे डॉक्युमेंट कसले इन्कम प्रूफ मागीर मागतले न्ही त्याला इन्कम प्रूफ आणि माझ्याकडे घर आहे जाल्यार घर प्रूफ ना ना तसे काय ना तशें न्ही सर पूण कितें आसा आतां तुमी जेन्ना तुमचे जे फेअर प्रायस शॉप ओनर्स आसा पळय तुमी जेन्ना सर्क्युलर इश्यू करता तेन्ना तेंकां गायडलायन्स दिना खंयच्या बेजिसाचेर रेशन कार्ड तेंचे चेंज जातले जावं एएवाय उरतले काय ते एपीएल जातले तेंकां गायडलायन्स दिवंक ना सर दितले अजून गायडलायन्स इश्यू केले जाल्यार ना गव्हर्नमेंटान असे कितलो स्टाफ आसा जेंची 50,000 सॅलरी एन्युअल पण अजूनही पासून रेशन कार्ड आहात असू शकता सो इलिगली गव्हर्नमेंट स्टाफूच गव्हर्नमेंटात चोरता ते हा सांगू शकना न्ही आयच्या संवसारात 50,000 एन्युअल इन्कम गव्हर्नमेंट स्टाफाचं जाऊ शकत मानता तू मानता तू सो तोहे झाल्यार त्याकडे इलिगल रेशन कार्ड असा असू शकता असू शकता न्हू सर आयज गव्हर्नमेंट स्टाफाची 50,000 असू शकता एन्युअली ना न्हू मागीर त्याकडे इलिगल झाले ना ते पण आम्ही आता कन्फर्म जाऊन आणि गव्हर्नमेंट सर्वंट कडे इतके असा तितके असा हे सारखे न्हू हे सारखे न्हू बरोबर सो म्हणजे हे गव्हर्नमेंटाकूच गव्हर्नमेंट चोरता सर 50,000 सर्क्युलर काढला आम्ही तुम्ही सर्क्युलराचे 50,000 एन्युअल म्हणता तुम्ही आणि तुम्ही म्हणता गव्हर्नमेंट स्टाफाक पहिले चेक करतले आयज खंयच्या गव्हर्नमेंट स्टाफाचे 50,000 एन्युअल सॅलरी असा इन्कम असा कोणाचीच ना सो गव्हर्नमेंटाचो स्टाफ गव्हर्नमेंटाक चरता बरोबर ना मानता तू मानता करेक्ट सो तें जालें सो आतां हेजेर एक्शन आनी कितलो स्टाफ म्हणून कशें त्या खातीर आमी ते सगळ्या डिपार्टमेंटान धाडले एचओडी धाडलेले आसा एचओडी कडेन आमी मागले रिपोर्टूय मागले डेडलायन दिल्या एक म्हयन्याचो सर आतां तुमी एक म्हयन्याचो स्टाफ आसा टोटल ओवर ऑलमोस्ट मोर देन 10-12 लाख पासून शकता असू शकता पूण ती सगळ्या कडेन रेशन कार्ड फॅमिली हेड ऑफ द फॅमिली सगळ्या कडेन असतलो अशें ना हय गव्हर्नमेंट स्टाफा कडेन तो गोंयचोच असतलो न्हू सर रेशन कार्ड सगळे कडेन असपाक शकना ना हेड ऑफ द फॅमिली ऑलरेडी सरेंडर केले असते केले असते अशें चालले असतले न्ही सो तुम्ही केन्ना डेटा मागीर भायर काडटले आनी मागीर एक्शन घेतले रिपोर्ट येतकूर एक म्हणून तुम्ही म्हटला एक्शन घेतलो म्हणून तेंचेर मागीर समज तूं ते सरेंडर करून आमी गव्हर्नमेंटान धाडटले इतके कोटा या इतके इतके नांवां येयल्ली आसा तेजे कितें एक्शन घेवपाचे फुडें सो गव्हर्नमेंटाच्या स्टाफाचेर गव्हर्नमेंटच एक्शन घेतलो गव्हर्नमेंट स्टाफाचेर म्हणजे दॅट इज अ डिफरंट इश्यू न्ही करेक्ट करेक्ट तुम्ही रॉंग केला आणि ते आबा फायल तेजेर केन्ना मागीर बोथ द टाइम सर्वे जातलो सर्वे जातलो इन्स्पेक्टरांक आम्ही सर्वे करा म्हणून कितलो टाइम पिरियड असा ते वयतले अमके तसे सांगू शकतो सर्वे इन्स्पेक्टर असा सर इतले खूप जण असा सर्वे इन्स्पेक्टर्स बा असा इन्स्पेक्टर आमच्याकडे भरपूर असा कित्याक फाटी देखून सगळे तालुक्याने असा कित्याक सांगता तुका फाटी देखून आज समज तूं तो कोटा येता कोटा ना लोकांक मेवना तेन्ना तुमच्या सर्वे इन्स्पेक्टरांची बाबा कांय आयको येना ते म्हाका खबर ना पूण हांव तुका सांगता आमच्या कडेन सब इन्स्पेक्टर आसा आमी तेंका धाडून सर्वे करूं शकता सर तुज्या तूं डायरेक्टर तुज्या सर्वे इन्स्पेक्टर तुका खबर ना ना तूं उलयता ते केन्नाचे ते म्हाका खबर ना न्ही ते उलयता आमकां आयजूच एकल्यान इन्सिडंट सांगलो की आपूण 21 तारखेर कितें गेलो आपणांक तांदूळ ना म्हटले तुम्ही म्हणता की 21 मागीर चेक करता सो पहिले समजा जर डेटा तांदूळ ना म्हणजे त्यांना सांगू जाय सर असल्याचे चेकअप करपाक सर्वे इन्स्पेक्टर असता काय म्हणटा 21 तारीख ना चलकूत आम्ही सगळ्या कडल्यान कोटा घेता तुझ्याकडे कितको कोटा उरला तो किने म्हणटकीर आमकां फुडल्या म्हयन्याचो मागीर पण तुमचे सर्वे इन्स्पेक्टर हे मंथली चेक करता आमकां रिकॉर्ड ते पॉज मशिना वयल्यान कितको जाता आनी ते कळटा आमकां ओके समज केन्ना तुमकां वयर सकाळ रॉंग मेळोंक ना सगळे सारखे मेळटा मोस्टली पॉज मशीन आता तरी हे लास्ट 3-4 म्हयने जे पॉज मशीन बट लायले सो मेळना कोणाक एटीएमाचे देखून पयशे चोरून वता एटीएम फक्त जाता सो हेजेर सारखे मेळता म्हणून म्हणटा तूं 100% हांव तुका सांगता पॉज मशीन बोट लायल्या शिवाय आतां कांयच मेळना
सर बट अशे कंप्लेन तुमका फेयर प्राइस शॉप ओनरांकडसून येना की कोटा जो तेंच्याकडे भितुरलो थोडो एक 50 किलो डॅमेज झालो कोटा जावं खंय पिड्ड्यार झालो कोटा मागीर तेचेर कितें करता तुमी कॅरी फॉरवर्ड केलो काय तो तेका शॉर्ट झालो ना अशें जर कितें आसा जाल्यार आमी तेंका जर कोटा जर हे जाल्लो आसा जाल्यार आमी थोडे हेतून कमी प्रमाणान कितें आसा जर आमच्या लेवलाचेर आसा जाल्यार आमी एक्सचेंज करून दिता.